तर नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतही भाज्यांची आवक नेहमीप्रमाणेच झाली. या बाजार समितीत शेतकरी संपाचा कुठलाही परिणाम जाणवला नाही. आज सोमवार असल्यानं बाजारात 600 गाड्यांची आवक झाली. राज्यातून नाशिक पुण्यातून या भाज्या आल्या, तर कर्नाटक इंदोर गुजरातमधूनही भाज्या दाखल झाल्या, त्यामुळे भाज्यांचे दर स्थिर आहेत. तर मुंबईतील सर्वात व्यस्त असलेल्या दादरच्या भाजी मंडईत शेतकरी संपाचा कुठलाही परिणाम जाणवला नाही. भाज्यांची आवक व्यवस्थित सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे शनिवारच्या तुलनेत काहीसे भाव कमी झाले आहेत, त्यामुळे शेतकरी संपाच्या नावाखाली भाज्यांचे भाव वाढवून सांगत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका. योग्य दरानंच भाजी खरेदी करा. यात सध्या भाज्यांचे दर काय आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोबी 14 ते 18 रुपये किलो, फ्लॉवर 40 रुपये किलो, भेंडी 30 ते 40 रुपये किलो, गवार 60 रुपये किलो, वांगी 60 रुपये किलो, भोपळी मिरची 40 रुपये किलो, तोंडली 36 रुपये किलो, कारली 48 रुपये किलो, दुधी भोपळा 20 ते 24 रुपये किलो. सी 24 तास रहा एक पाऊल पुढे.